हॅलो फ्रेंड्स, लॉकडाऊन वाढत चाललंय. घरात बसायचा कंटाळा येतोय ना. आपल्याकडे काही मटेरियल पण नाही आहे की आपण ज्यातून काही क्रिएटिव्ह करू शकू. तर मग आजपासून आपण आपल्याकडे ज्या घरात वस्तू सापडतील त्याच्यापासून काय बनवता येतंय का याचा विचार करूया. चालेल? मग आज आपण तुमच्या जुन्या वहीपासून डायरी बनवूयात. तर या अशा पद्धतीची आपल्याला सुंदरशी डायरी तुमच्या जुन्या वहीपासून किंवा झेरॉक्सच्या पेजेस पासून बनवता येईल. तर करूयात ना सुरुवात. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे वहीची किंवा झेरॉक्सची पेजेस, वहीचा पुठ्ठा, क्राफ्ट पेपर असतील तर क्राफ्ट पेपर, आणि कव्हरसाठी एक व्हाईट पेपर. डेकोरेशन तुम्हाला जर वरती करायचं असेल तर त्याच्यासाठी माझ्याकडे काही जुने ग्रीटिंग कार्ड्स आहेत, ते मी वापरणार आहे. ग्रीटिंग कार्ड नसतील तर तुम्हाला कॅलेंडरचं पेज असेल तुमच्याकडे, जुन्या कॅलेंडरचं पेज, तर ते सुद्धा चालणार आहे. यासाठी आपल्याला लागणार आहेत तुमच्या जुन्या वहीची पेजेस. तुमच्याकडे जर फुलस्केप नसतील तर तुम्ही छोटे पेजेस वापरून सेम डायरी करू शकता. आता मला हा जो वरती समास दिसतोय हा मला नकोय, तर मी तो आधी सगळ्यात आधी कापून घेते. मी साधारण 15 पेजेस घेतली आहे त्याच्यासाठी. आता ही डायरी खूप मोठी होईल म्हणून मी हिला 4 भागांमध्ये कापून घेणार आहे. एक साईड आपल्याला प्लेन करून घ्यायची आहे म्हणून आपण तिकडे टॅप करून घेतोय. ते लूज होऊ नये म्हणून आपल्याला तिकडे पिन्स लावायच्यात. या बाजूला फेविकॉल लावून घेतेय, ते हाताने व्यवस्थित स्प्रेड करून घेऊन ते आपण इथे बसवून घेणार आहोत. पॅड वरती प्रेस करून ठेवणार. आता तो पेपरचा बंच जोपर्यंत सुकतोय तोपर्यंत आपण या पुठ्ठ्याला बॅक साईडनी कव्हर करून घेऊयात. ही आहे डायरीची बॅक साईड. हा बंच सुकलाय आणि आता त्याचे आपण पिन्स काढून टाकूयात आणि बॅक साईडनी या बंचच्या पेजवरती वरच्या साईडला थोडेसे गम फेविकॉल लावून ती साईड आपण त्या पुठ्ठ्यावरती चिटकून घेऊयात. आता वरच्या बाजूने आपल्याला कव्हर पेज तयार करायचं आहे. त्यासाठी तुम्ही कोणत्याही कलरचा पेपर घेऊ शकता. वरच्या बाजूला आपल्याला पुन्हा एकदा फेविकॉल लावून घ्यायचा आहे आणि आता ते ती गठ्ठा उलटा ठेवून पेजवरती व्हाईट पेजवरती फेविकॉल लावून ते पेज ग्रीन पेजवरती फोल्ड करून चिटकवून घ्यायचं आहे. आता आपल्या डायरीचा साईज बघूयात. त्या साईजप्रमाणे आपल्याला बाहेरच्या साईडनी डायरीचं कटिंग करून घ्यायचं आहे ज्यामुळे डायरी सगळ्या साईडनी इव्हन होईल. ही आपली डायरी तयार झाली. ठीक आहे, आता आपल्याला ह्याला डेकोरेशन करायचं.
आपल्याकडे काही ग्रीटिंग कार्ड्स आहेत तर आपल्याला त्याच्यातून आपण एक सिलेक्ट करूयात. आपण हे जे मॅगझिनचं पेज आहे हे मी सिलेक्ट केलं. या कट केलेल्या पेजचा इतकाच पोर्शन आपण डायरीवर बसवणार आहे, पण हा असाच बसवला तर तो तितका छान नाही दिसणार. म्हणून आपण एक आयडिया करूयात. आपण या डिझाईनला थोडा ट्विस्ट देऊयात. आहे ते पेज मी अनइवन कट करून घेतलंय, जसं की पझल. आता हे पझलचे तुकडे पेजवर व्यवस्थित पेस्ट केले की एक ड्रॉइंग कंप्लीट तयार. आहे की नाही मज्जा? डायरी आवडली असेल तर मला नक्की कळवा. तुम्हाला काही नवीन शिकायची इच्छा असेल तर मला मेसेज करायला. आणि ही आहे आपली सुंदर डायरी. काही सजेशन्स असतील तर प्लीज मला मेसेज करून कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग.